गेली 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे माळशेज घाटात अनेक ठिकाणी महामार्गावर पडणाऱ्या पाण्याचा वेग वाढला असून पाण्याबरोबर लहान मोठे दगड व माती वाहून येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे टाळण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. तसेच कल्याणनगर महामार्गावर टोकावडे ते कल्याणपर्यंत अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी साठल्यामुळे वाहतूक तुर्तास स्थगित केली आहे. राय ते पांजरफोळ पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आमचे माळशेज प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी. पाहूयात.